हॅलो फ्रेंड्स, माहेरी आलेली आहे, संध्याकाळची वेळ आहे. तर माझ्या पप्पाने नवीन गाद्या आणल्या. ॲक्च्युली ज्या जुन्या गाद्या होत्या ना, त्या खराब झालेल्या होत्या, त्यामुळे नवीन गाद्या आणल्या आणि त्यांची अनबॉक्सिंग केली. तर आई बाई या ठिकाणी सांगत होता पप्पांना की या गादीवरती पाय ठेवला तर माझा पाय मध्येच फसून गेला असं, आणि तो नवीन गाद्या पाहून खूप खुश झाला आणि त्यांच्यावरती उड्या मारून ना मस्तपैकी बैलाची कुत्र्याची ॲक्टिंग करून हुबेहूब आवाज काढून दाखवण्याचा प्रयत्न करत होता. नंतर आईने बेडशीट वगैरे टाकून एकदम छान कॉट सेट केले. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे घटस्थापनेचा दिवस आहे आणि दुपारच्या वेळेला आई आणि काकूने घटस्थापना केली आईच्या घरामध्ये. त्यानंतर मंदिरात घटस्थापना करायला गेल्या आणि त्यानंतर मंदिरात येऊन घटस्थापना करून आल्यानंतर काकूने आम्हाला बोलवलं होतं चहा पाण्यासाठी. मग आम्ही सगळे काकूकडे चहा पाण्याला गेलो. काकू चहा बनवत होत्या तोपर्यंत आईने जी घटाला माळ होती ती बनवली आणि घटाला ती माळ दिली. त्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी माझ्या सुट्टी संपली, त्यामुळे मला जायचं होतं जॉबवरती आणि सासरी. मग आईने माझ्यासाठी सकाळी टिफिन बनवला, रायबाची आंघोळ वगैरे आम्हाला रेडी केलं आणि मी निघाली रस्त्याने सासरी जाण्यासाठी. नाना आले होते आम्हाला पोचवायला, सकाळी सकाळी पोचवत होतं कारण मला जॉबवरती पण लवकर जायचं होतं. मग या ठिकाणी रस्त्याने जात असतानाच बाईकवरून आम्हाला हरिण दिसलं, म्हणून रायबाला हरिण दाखवण्यासाठी थांबलो आणि रायबाने हरिण बघितले. त्यानंतर आम्ही घरी आलो. थँक्स फॉर वॉचिंग.